जेव्हा आपण फक्त मातीत झाड लावतो त्यावेळी मातीची अवस्था आपण बघू शकतो कशी झालेली, सिमेंटसारखी कडक. फक्त मातीमध्ये लावल्यानंतर त्याच्यामुळे एखाद्या प्लांटला वाढायला खूप वेळ लागतो आणि त्याची ग्रोथ म्हणावी इतकी सुंदर आणि फुलं किंवा ते झाड इतकं सुंदर नाही होत, कारण ही माती खूप हार्ड झालेली आहे. आता जेव्हा आपण असं कंपोस्ट आणि वाळू आणि माती ह्याचं संमिश्रण करणार तेव्हा ही माती अशी भुसभुशीत राहते, अशीच राहते झाडामध्ये प्लांटमध्ये, आणि झाड आपलं ग्रोथ खूप छान करतं आणि ते हेल्दी होतं आणि त्याला फुलं भरपूर येतात. तर ही अशा प्रकारची माती आपण तीन म्हणजे अर्धा हिस्सा आपण कंपोस्ट घ्यायचा, माती घ्यायची आणि रेती घ्यायची,